नमस्कार क्रिएटिव ऋथ्वी या चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे खूप खूप स्वागत आहे सर्वप्रथम सर्वांना मकर संक्रांतीच्या खूप खूप शुभेच्छा तिळगुळ घ्या गोडगोड बोला संक्रांतीच्या वेळेस सुगड पूजा कशी केली जाते हे आपण आज या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत येथे मी सुगड घेतलेले आहेत ते पाण्याने स्वच्छ धुवून घेत आहे मकर संक्रांतीच्या वेळेस बाजारामध्ये अशा प्रकारचा खण मिळतो तो आपल्याला आणायचा आहे जर तुम्ही वर्किंग आहात आणि तुमच्याकडे हा सुगड आणण्यासाठी वेळ नसेल तर घरच्या साहित्यामध्येही तुम्ही अशा प्रकारचे सु सुगड करू शकता म्हणजे आपल्या घरामध्ये जो पूजेसाठी वापरात येणारा तांब्या असतो तो तांब्या आणि देवघरामध्ये आपण उतरंड पूजन करतो त्यातील चार उतरंडीचे भांडे घेऊन पण तुम्ही एक प्रकारचा सुगड तयार करू शकता आणि त्याची पूजा करू शकता आता हा सुगड घेताना आपल्याला एक काळजी घ्यायची असते ती म्हणजे हा सुगड कुठे फुटलेला नाही किंवा भंगलेला नाही आता या सुगडमध्ये घालण्यासाठी आपल्याला काही भाज्या लागतात त्या कोणकोणत्या आहेत ते आपण पाहूयात येथे मी एका ताटामध्ये बोरे वांगी गाजराच्या फोडी करून घेतलेल्या आहेत वालाच्या शेंगा ऊसाच्या फोडी करून घेतलेल्या आहेत भुईमुगाच्या शेंगा हरभरा आणि मटारच्या शेंगा इत्यादी साहित्य घेतलेलं आहे आता इथे एका दुसऱ्या ताटामध्ये हळदी कुंकू अगरबत्ती हलवा तीळ एका वाटीमध्ये तांदूळ गणपतीची मूर्ती सुपारी एक रुपयाचे नाणे लक्ष्मीची मूर्ती आणि दिवा इत्यादी साहित्य घेतलं आहे आणि थोडीशी फुलं घेतलेली आहेत आता ज्या ठिकाणी आपल्याला पूजा करायची आहे तिथं पाठ टाकून त्यावर एक वस्त्र अंतरून घ्यायचं आहे सोबतच रांगोळी काढून घ्यायची आहे आता आपण पूजेला सुरुवात करूयात सर्वप्रथम आपल्याला दिवा प्रज्वलित करून घ्यायचा आहे इथं मी थोड्याशा अक्षदा टाकून घेतल्या आहेत त्यावर दिवा ठेवून घेतला आहे आता दिव्याची विधिवत पूजा करून घेऊयात आणि त्यानंतर आपल्याला गणपतीपूजन करून घ्यायचं आहे मी इथं फूल वाहून घेत आहे आता आपल्याला गणपतीपूजन करायचं आहे तुमच्याकडे जर गणपतीपूजन करण्यासाठी मूर्ती नसेल तर विड्याच्या पानावर एक रुपयाचे नाणे आणि सुपारी आपण ठेवू शकतो तांदळाच्या राशीवर आपण गणपतीची मूर्ती ठेवून घेऊयात आता त्याला हळदी कुंकू वाहून घ्यायचं आहे एक फूल वाहून घ्यायचं आहे आपल्याला इथे पाच अशा तांदळाच्या राशी टाकून घ्यायच्या आहेत यावर आपण सुगड पूजन करणार आहोत आता आपण जो खण घेतला होता त्याला हळदी कुंकू लावून घेऊयात काही ठिकाणी याला दोराही गुंडाळतात पण आमच्या इकडे फक्त हळदी कुंकूच लावलं जातं आता आपण हा खण ठेवून घेऊयात जिथं आपण रास केली होती त्या ठिकाणी आता आपण जे साहित्य घेतलं होतं ते एक एक करून या सुगडांमध्ये भरायचं आहे <स्थाथ> यामध्ये सगळं साहित्य भरून झाल्याच्या नंतर यातील एक वान आपण घेऊन जवळच्या विठ्ठल रुक्मिणीच्या मंदिरामध्ये जायचं असतं आणि तिथं जाऊन हे वाण एकमेकींना द्यायची पद्धत आहे एकमेकीच्या डोक्यावरून हे वाण ओसायचं असतं आणि त्यावेळी एकमेकींना म्हणजे पाच किंवा तिथं सात सुहासिनी असतील तर त्यांच्या ओटीमध्ये यातील वाण घातलं जातं जर तुमच्याजवळ मंदिर नसेल विठ्ठल रुक्मिणीचं तर तुम्ही ही याच्या पुढची पूजाही आपल्या देवघरासमोर किंवा तुळशीपाशी बसून करू शकता त्यासाठी तुम्हाला फक्त एक विठ्ठल रुक्मिणीची मूर्ती म्हणजे रुक्मिणीची मूर्ती लागणार आहे मा माझ्याकडे विठ्ठल रुक्मिणीची मूर्ती नाही म्हणून मी मातेची मूर्ती घेतली आहे आता यासोबत आपण वाण कसं ओसायचं आहे ते मी तुम्हाला दाखवणार आहे तुम्ही समजून घेऊ शकता माता ही पण एक सुहासिनीच आहे तर आपल्याला आपल्या वा म्हणजे सुगडामधील वाण हे देवीच्या डोक्यावरून ओतायचं आहे ते ओतत असताना आपल्याला म्हणायचं असतं रामाचे पातळ शिताबाईला नेसवा तीळ तांदूळ जन्मून जन्मी वौसा रामाचे पातळ शिताबाईला नेसवा तीळ तांदूळ जन्मून जन्मी वौसा असं आपल्याला पाच वेळा करायचं आहे आणि त्यानंतर आपल्याला देवीचं दर्शन घ्यायचं आहे परत आपण जी सुगड पूजा केली होती त्याचंही दर्शन घ्यायचं आहे त्यानंतर नमस्कार करायचा आहे आणि बोलायचं आहे हे देवा माझ्या संसारात धनधान्य कपडालत्ता याची कधीही कमतरता भासू देऊ नको माझ्या धन्याला त्याच्या कामामध्ये नेहमी बरकत दे त्याला यश दे त्याचं आयुष्य सुखाचं कर आणि त्याला उदंड आयुष्य दे माझंही आयुष्य माझ्या धन्याला लागू दे आणि माझ्या संसारावर तुझी अशीच कृपादृष्टी कायम असू दे असं म्हणून आपल्याला दर्शन घ्यायचं आहे आणि आपल्या पूजेची सांगता करायची आहे परत एकदा तुम्हाला सर्वांना मकर संक्रांतीच्या खूप खूप शुभेच्छा तिळगुळ घ्या गोडगोड बोला आणि व्हिडिओ आवडला असेल तर मला कमेंट करून नक्की सांगा परत भेटूयात अशाच एका नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र जय जिजाऊ जय शिवराय